जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बँकिंग ऑफिसर तात्यासाहेब मधुकर ओंकार वाघ यांनी आपल्या आयुष्यातील 33 वर्ष तर डीजी पाटील उर्फ दिलीप देसले यांनी आपल्या आयुष्याची 32 वर्ष शाखा व्यवस्थापक म्हणून यशस्वीरित्या सेवा करीत आज त्यांचा सेवापूर्तीचा समारंभ पाचोरा येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ तर त्यांच्या समवेत व्यासपीठावर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा नगरपालिका सभागृहाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय नाना वाघ, श्री गोसाई स्कूलचे चेअरमन खलीलदादा देशमुख, मोहन अण्णा, शिवाजीराव पाटील, गवंडी अण्णा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मनोगतांसोबत सेवापूर्ती कार्यक्रमास बँक परिवाराने दोघही सेवापूर्ती झालेल्या अधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार केल्याबद्दल त्यांच्या सत्कारास उत्तर देताना मधुकर तात्या व डीजी पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. बघूया धैर्यच्या कॅमेऱ्यातून या कार्यक्रमावर एक नजर. पाचोरा सेंट्रल मॉलमधील गाळा विकणे आहे. पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील मार्केट कमिटी समोर पाचोरा सेंट्रल मॉलमधील हॉटेल मुरली मनोहरच्या बाजूला क्रमांक आहे G23 151 चौरस फूट असलेला गाळा विकणे आहे. संपर्क संदीप दामोदर महाजन, मोबाईल नंबर 75 88 64 59 07 73 85 10 85 10. बाल नाट्य महोत्सव घेतलेला आहे. साहित्य कार्यक्रमात आम्ही एकत्र आलेलो आहे आणि कार्यक्रम सादर केले आहे. दादांनी मला एकदा खूप अशी ऑफर पण दिलेली आहे मी नोकरी लागण्याच्या आधी की आपण असे असे कार्यक्रमाचं नियोजन करू आणि आपण कार्यक्रम देत जाऊ. मी सर्व जबाबदारी घेतो आणि मी सहकार्य करतो, परंतु पोटापाण्याचा प्रश्न असा होता नोकरी लागल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि जेवढं जोपासता आलं तेवढं मी जोपासतो. आता नोकरी तर तात्या माझ्या आधी 1 वर्ष लागलं, 1986 आणि मी 87 मी लागतो. त्यांची 33 वर्ष झाली, माझी 32 वर्ष सर्व्हिस झाली. आता बँकेसारख्या खडतर ठिकाणी बाहेरून वाटतं की वरती पंखा आहे, खाली खुर्ची आहे आणि सगळं कामकाज चाललेलं आहे, परंतु बँकेतली जी सेवा आहे ती सर्वात स्पर्धात्मक अशी सेवा आहे. प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाचं तुम्ही रोज समाधान केलं आणि एखाद्या दिवशी नाही केलं तर तो ती एखाद्या दिवशी न केलेली सेवा लक्षात ठेवून आपल्याला बरं वाईट म्हणतो, आपल्याबद्दल गैरसमज करतो. तर अशा याच्यामधून तात्यांनीसुद्धा मी एक समर्थपणे चांगली सेवा दिली हे आम्हाला समाधान आहे. का नोकऱ्या संपतात, मध्येच काहीतरी अपघात होतो आणि नोकरीवरून घरी पण परतावं लागतं असं होतं, पण आम्ही सेवा देताना ती पूर्ण करू शकलो आणि यशस्वीपणे केली आणि आनंदानं आज एवढ्या मोठ्या वरिष्ठांच्या उपस्थितीत आमचा सत्कार होतोय त्याचंही समाधान आहे. मनुष्य विद्यार्थी दशेत खूप काही करतो. मी 2 अण्णांबद्दल म्हणजे त्यांचं बोट धरून मोठं आहे. 8वी 9वी 10वी मी ARR वाघ सरांकडे आणि मोहन अण्णांच्या तिथेच जवळ तिथेच अभ्यास करायचो. मोहन अण्णा सकाळी आम्हाला जागवायचे, काय झोपले उठा अभ्यास करा, वेळप्रसंगी ते प्रेमाची थापसुद्धा आमच्या पाठीवर मारायचे आणि आम्हाला उठवायचे, म्हणून त्यांचं बोट धरून आम्ही मोठं झालो असं ऐकलं. तर अशा संघर्षातनं या सगळा प्रवास पूर्ण होतो आहे, ते समाधान आहे. दादा आमच्या कार्यक्रमाला तुम्ही आले, खूप आले, नाना आले, सर्व उपस्थित झाले आणि आमचे कुटुंब विशेष करून जावेबापू आले, इतर सर्व मंडळी आली, त्याचाही मला आनंद आहे. आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आम्हाला खरोखर भविष्यात फुरतील आणि त्या सुधुरीवर आम्ही निश्चित जे काही चांगलं करता येईल समाजसेवा म्हणा आणि ते करण्याचा प्रयत्न करू. आता पुन्हा नोकरीवर येण्याचा प्रश्न असा आहे की आता आम्ही पाहतोय शेवटचे 5 वर्ष आम्ही काढतो तर प्रत्येक निवृत्तीच्या वेळेस
जिभू आणि मी आमच्याच कडे सूत्राने बोलण्याच्या गोष्टी असतात. आम्ही प्रत्येकाला सांगितलंय, विनंती केलेली आहे की तुम्ही या, आमच्या नाकात पाणी जाते काम करता करता, तुम्ही या करारावर या आणि आपल्याच बँक कर्मचाऱ्यांनाही सहकार्य करा. तुम्ही आले म्हणजे सहकार्य होईल, तुम्ही आले म्हणजे आमचं 25% काम किंवा अर्ध काम तुम्ही करू लागाल आणि ते सोयीचं होईल. तर मलाही मी माझ्या प्रापंचिक स्थितीनुसार खूप बँकेतनं समाधान केलेलं आहे, प्रगती केलेली आहे, कौटुंबिक प्रगती केलेली आहे. तरी पण मी अण्णासाहेब जेवढं होईल तेवढं 5-6-8 महिने मी पुन्हा बँकेत येऊन सेवा देण्याचं ठरवलं आहे. तेवढं एक कर्तव्य शेवटी तिच्या उपरती म्हणून मी परत येऊन सेवा देणार आहे आणि नंतर दादा आपल्याकडे येऊन आमचे तात्यासाहेब. मी कधीच तात्यासाहेब बोलू नये, मी नेहमी तात्याराम म्हणाय. तात्या पुढे दिले काय तात्याराम त्याच काय व्यवस्थित चाललं. नंतर आमचं ज्यावेळेला आमचा गोरोबा वाढत गेला, आमचे एकमेकांचे जीव एकमेकांशी मिळत गेले, तर आमचं खूप म्हणजे मित्रप्रेम वाढत गेलं. आणि तात्या बाकी लोक म्हणायचे का म्हणणार तुम्ही तात्याची एवढी मैत्री करता, तात्या कसं काय. अरे म्हटलं तात्याची साहेबा जरी कठोर असली तरीसुद्धा त्यांच्या अंतःकरणात दया आहे, प्रेम आहे, आत्मीयता आहे. जसं एखादा डोंगर आपल्याला लांबून जरी एकदम कठीण दिसत असला पण त्या डोंगरामधून प्रेमाच्या नद्या या पाझरत असतात आणि त्याप्रमाणे तात्यांचं घरे आहे. तात्यांना असं कधी कोणाचा द्वेष केला नाही, कधी कोणाला दुखवलं नाही, कधी कोणाचं मन मोडलं नाही आणि आपला कुठलाही म्हणजे राजकीय वारसा कधीच कोणाला दाखवला नाही आणि राजकीय वारसांना दाखवता ड्युटीवर काम करायचे तात्यासाहेबांनी. त्यांची माझी रोड कर्ज वाटप चेक केलं होतं. तर कर्ज वाटप चेक केलं असताना आम्ही त्यावेळेला एखादी घरचे चेक असायचे, ते चेक आम्ही तात्या आणि मी 8:30 वाजेपासून बसायचो आम्ही 10:30 आम्ही संपूर्ण चेक पॅनिक केल्याशिवाय तात्या मी जात नव्हते आणि मी जात नव्हतो. तर परिस्थिती अशी तात्यांना म्हणजे निवृत्ती मिळाली, मला समजलं की बा तात्यासाहेबापासून निवृत्त होत आहेत. मला थोडासा आनंदही झाला आणि दुःखही झाला, कारण मी केव्हाही जरी बँकेत आलो असेल मी तात्यांच्या जवळ बसलो असेल, तात्यांजवळ बसलो असेल. तर तात्यांनी मला खूप प्रेम दिलं, मला सहकार्य केलं, त्यांच्या सगळ्या कुटुंबाने मला सावरून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी बी आहे. तसेच तात्यांचं उर्वरित आयुष्य सुख समाधानाचं आणि बरभराटीचं जाओ, त्यांना उदंड आयुष्य लागो आणि सगळ्यांना सांभाळून घेऊन चालो ही माझी प्रभूचरणी प्रार्थना राहील. तसेच डीजी पाटलांच्या बाबतीत बोलायचं झालं, डीजी पाटील म्हणजे देसले पिंपळगावचे दडी धरून धरून गिरळमध्ये घुसले, गिरळमध्ये घुसले तर घुसले तिथं शिक्षण घेऊन बसले बसले तोपर्यंत पाचोऱ्याचे बारको काका आणि अण्णासाहेब शोभा पाटील आले, रुसून बसले. रुसून बसल्यानंतर त्यांनी काय केलं, छोकरी बी घेतली आणि नोकरी बी घेतली. असे हे देसले एक कवी आजे हे दिसले आमच्या सोयरे म्हणून म्हणतोय बरं, नाही आज याच्याने नाही विनोदाने आणि प्रेमाने म्हणतो. तर कृपया काही समज करू नये, तुमचं हे आयुष्य चांगलं सुख समाधानाचं समृद्धीचं जावं अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना राहील. आणि तुम्ही जरी रिटायर झाली तरी सोयऱ्यांना तुम्ही घरी लवकर पोहोचत जावं अशी आमची अपेक्षा आहे. कधीही आत्मांच्या नावाचा उल्लेख केला नाही, वागणुकीमध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, कोणी यायला असेल, तर नोकरी करत असताना आपणही पाहत आहे, मी पाहिलंय तात्यांनी कधी कोणावर रागवलं असं मी पाहिलं नाही, मी ऐकलं नाही. तात्या तुम्ही आता रिटायर होत आहे आणि घरी आमच्या ताई नोकरीला आहे, मामाची मुलगी कशी असते मी कशी असते मी अनुभवलं जातं. लहानपणाची सवंगडी असते आणि आयुष्याची जुडीदारी नसते. आता तुम्हाला घर सांभाळायचं आहे कारण ताई नोकरीला आहे आणि आमचे भाचे आणि सुना नोकरीला आहे. तर तात्या चांगल्याप्रमाणे घर सांभाळतील आपली अशी अपेक्षा सर्वांच्या समक्ष करणं काही चुकीचं नाही.
आणि तात्यांचं बँकेच्या व्यतिरिक्त इतर कामामध्ये हे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कौटुंबिक कार्यक्रम असतील, असे मित्रमंडळीचे कार्यक्रम असतील, तात्या अगदी आमच्यामध्ये आवडताना असं लहान मोठं मान पान कधीच नाही. तात्यांना आम्ही जर सांगितलं तात्या आम्हाला असं करा, तुम्ही हे करा ते करा, तात्याचे सुद्धा तात्यांनी आमच्या या सहकार्यांसाठी केलं जाईल. हे शाळे म्हणा की मोठा माणूस म्हणा असं तात्यांनी कधी लावलेलं आणि ती त्यांच्या जी वृत्ती होती आक्रमक वृत्ती नव्हती, सहकार्याची भावना होती आणि सर्वांना सहकार्य करणं हे डोळ्यासमोर ठेवून ते सर्वात दुर्बल घटक जो असेल ज्याला कोणी मदत करत नसेल अशा व्यक्तीला स्वतःमध्ये बघून त्यांची काय आठवत असेल ती अडचण तात्यांनी काम करताना सोडवलेली. आपल्या बँकेतून तात्या रिटायर होत आहेत आणि बँकेमध्ये हा 4 वाजता कार्यक्रम होणार. गेली 33-32 वर्ष या दोघांनी या बँकेमध्ये नोकरी केली. 86-87 नोकरीमध्ये यांनी पदार्पण केलं. 86-87 मी महाविद्यालयामध्ये सिनियरला होतो. मी जेव्हा ज्युनियरला होतो तेव्हा दोघेही सिनियरला होतो आणि कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेजच्या सोडल्यानंतर पदवीधर झाल्यानंतर पहिल्यापासूनच मधुदात्यांचा कल हा नोकरी करण्याकडे होता. आम्ही जरी बाकीचे भाऊ लहान होतो पण आम्ही काही निर्णय घेतला नसता तरी त्यांनी तो लवकर निर्णय घेतला आणि ते नोकरीमध्ये दाखल झाले. त्यांचा विवाह झाला पण त्यांच्यासाठी त्यांनी बहिणीने नोकरीचा त्यांनी निर्णय घेतला आणि दोघंही ते नोकरीमध्ये पूर्ण आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी घालवलं आणि या संपूर्ण कुटुंबामध्ये मग मी राजकारणात आलो, नाना समाजकारणात आले, राजू बापन ते शेतीमध्ये गेले, तिथे काम केलं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सगळे भावंड काम करत होतो. अशा परिस्थितीमध्ये ज्याच्याकडे जे काम असेल ते काम त्यांनी केलं. तरी दादा आपण सांगितलं की तात्या नोकरी करतील की नाही शंका होती पण आम्हाला माहिती होतं की तात्यांची आवड ही नोकरी करणं आणि आपला याच्यापुरतं मर्यादित त्यांचा निर्णय होता आणि म्हणून बँकेची नोकरी करणं त्या काळामध्ये प्रतिष्ठेची मान्य जायचं. आजही बघा नॅशनल एक फरक आहे, नॅशनल एक बँकेमध्ये मर्यादा आहे, 1-3 असं काहीतरी ठराविक वेळ घेऊन ती नोकरी केली जाते. परंतु आपली ही कॉपरेटिव्हची बँक असल्यामुळे साधारणतः 10:30 वाजेपासून तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत एवढं मोठं काम आपल्याला करावं लागतं. नॅशनलाइज बँकेमध्ये ज्या फॅसिलिटी आहेत त्या फॅसिलिटी आपल्याला इकडे मिळत नाही. ही कॉपरेटिव्ह बँक असल्यामुळे इथे पगार आपल्याला मर्यादित मिळतात. सगळ्याच गोष्टींमध्ये आपली तफावत आहे. म्हणून बँकेची नोकरी ही नॅशनलाइज बँकेची चांगली असते परंतु कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जी अवस्था झालेली आहे, आपल्या जळगाव जिल्ह्यातील फक्त महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बँका डबे झाल्या, अनेक चुकीचे निर्णय झाले असतील. आपल्या बँकेमध्ये गेल्या 86-87 पासून नंतर आप्पाही पंचायतच्या काळात चेअरमन होते, आधी व्हाईस चेअरमन होते, परंतु त्या काळातही भरती झाली नाही. नोकरीची आवश्यकता लोकांची आवश्यकता होती परंतु तो निर्णय झाला नाही. अनेक वेळा कोर्टाच्या ह्याच्या तिच्या सहकार्याच्या सहकार्याच्या अडचणी आल्या. आज देखील गेल्या नाता भाऊ मागच्या टर्मपासून सांगतायत पहिल्या वर्षापासून की आम्ही भरती करतो. आजही पेपरमध्ये आज वाचलं की गेल्या 15-20 दिवसामध्ये आम्ही भरती पूर्ण करणार किंवा एखाद्या एजन्सीने काम देणार. संबंध शाखेमध्ये हीच अवस्था आहे, कर्मचारी कमी आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे. शेतकरी वेळात वेळ काढून शेतीचे कामं आवरून किंवा संस्थांचे सचिव येतात आणि त्यांना वेळेच्या आत काम करून निघायचं असतं, त्यांना घाई असते आणि बँकेचे स्टाफ कमी असतो. अशा वेळेस व्यवस्थितपणे त्यांना सांभाळणं उत्तर देणं ही फार मोठी जबाबदारी जोखमीचं काम सगळेच बँकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी करतायत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये मला कधी ऐकायला आलं नाही की जिल्हा बँकेत कधी गोंधळ झाला. अनेक वेळा बोनस असतं, कपातीचं पेमेंट असतं, वेगवेगळ्या माध्यमातून असं या ठिकाणी खूप त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये तात्यांनी आणि डी वासांनी चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. उत्कृष्टरित्या त्यांनी त्यांची नोकरी या ठिकाणी सांभाळली आणि कुठलंही गारबोट न लागता संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी एक जी काही शिस्त या बँकेच्या माध्यमातून जीवनामध्ये देखील जोपासली त्याबद्दल मी दोघांचं या ठिकाणी कौतुक करतो, त्यांच्या शुभेच्छा देतो. भावी जीवनामध्ये त्यांना त्यांच्या अजून सेवा घडो. आपण म्हटले की त्याच्या मला 6-8 महिन्यापासून म्हणजे ती स्टॉक कमी आहे, फार मोठे हाल आहेत.
मला कुठेतरी विहारच घ्यायचे. आम्ही म्हटलं बाबा 5-7 महिने राहिले करून घ्या पूर्ण. आणि म्हणजे आता ते शेतीकडे यायला लागले आहेत. गेल्या 1-1.5 महिन्यापासून त्यांनी शेती वगैरे तयार केली आहे म्हणून मला त्यांचा कल समजून गेला की आता ते काही पुन्हा नोकरी करणार नाही म्हणून ठीक आहे. आता रिटायरमेंटनंतर शेती हा एक चांगला मार्ग असतो. मी देखील शेतीमध्ये आता बराच वेळ घालतो त्याच्यामुळे मी काही रिटायर नाही परंतु आहे 53 वय 54 वय लागेल आता मला. गाळा भाड्याने देणे आहे. भारत डेअरी स्टॉप जवळ MRF टायरच्या समोर पाचोरा 13/65. संपर्क आहे डिगा बाबा वाडी शेवाळे. मोबाईल नंबर 90-96-60-92-14. धेनू संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील.